तर लाईट सेक्शनमधलं वेव ऑप्टिक्समध्ये आणि हा जो काही सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, इट इज रिलेटेड विथ तुमचं टेलिस्कोप मायक्रोस्कोप यांच्याशी निगडीत आहे. ज्यांना चष्मा नाही आहे, नॉर्मल डोळे आहेत, 7x7 आहे, तर छोटेसे दोन टायनी ठेवलेले ऑब्जेक्ट्स ते सेपरेट आहेत हे त्यांना रिकग्नाइज करता येतं. हे केव्हा त्या दोन ऑब्जेक्ट मिलीमीटर असेल तर त्याच्यापेक्षा असेल अंतर ते दोन सेपरेट ऑब्जेक्ट रिकग्नाइज करता येत नाही. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस जर आपण जर अवकाशामध्ये जर पाहत असूत तर त्या ठिकाणी काही तारे वगैरे आपल्याला जास्त चमकताना दिसतात, ते मोठ्या साईजमध्ये वाटतात. त्यांना काळजीपूर्वक जर टेलिस्कोप मधून जर पाहिलं म्हणजे याचा अर्थ काय, नॉर्मल ह्युमन आय कॅनॉट रिझॉल्व टू स्मॉल टायनी ऑब्जेक्ट्स विच आर लेस आणि ते सेपरेट करून बघण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी गरज पडते. कशाची? तर एका ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची गरज पडते, ज्याला आपण त्या ठिकाणी मायक्रोस्कोप असं म्हणतो. मग मायक्रोस्कोपमध्ये स्मॉल बॅक्टेरिया अमकडमक सगळं तुम्हाला पाहता येतं आणि ते पाहत असताना त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करता, कारण नॉर्मल डोळ्यांनी ते तुम्हाला ते दिसणारच नाहीये. सिमिलरली नॉर्मल आय कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन टू डिस्टंट ऑब्जेक्ट, म्हणजे खूप दूर आहेत ऑब्जेक्ट आणि दोन आहेत ते, ऍक्च्युली दोघंच नाहीत ते, पण दुरून पाहत असल्यामुळे त्याला एकच वाटतो तो. म्हणून ते सेपरेट करून जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच वापरावा लागतो आणि त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटला वी कॉल इट ॲज टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोप तुमचे डिस्टंट ऑब्जेक्टला रिझॉल्व करून दाखवतं ॲक्च्युली किती आहेत ऑब्जेक्ट तिथं, किंवा मायक्रोस्कोप तुम्हाला त्या ठिकाणी स्मॉल टायनी ऑब्जेक्टला रिझॉल्व करून दाखवतं ते एकमेकाच्या किती जवळ आहेत आणि काय आहे वगैरे वगैरे हे दाखवतं. म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत एक प्रकारचे. आता युजली आयडियल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणायचं कोणाला? आयडियल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणतात जो एखादा असेल इमेज इमेज जर क्रिएट करून देत असेल तर त्याला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात. पण त्याचाही तिथं प्रॉब्लेम आहे. आयडियल जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे त्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज डिफ्रॅक्शनमुळं एक वेगळ्याच पद्धतीनं तयार होते. डिफ्रॅक्शनमध्ये काय होत असेल? प्रिन्सिपल असेल, सराउंडेड बाय काय असतील? तर सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा हे असतील त्या ठिकाणी. तर एखादा त्याची जर इमेज पॉइंट इमेज तयार न होता डिफ्रॅक्शन नजर झाली तर ती कशी तयार होईल? तर सेंट्रल पॅच असेल ज्याला प्रिन्सिपल मॅक्सिमम म्हणता येईल आणि त्याच्या भोवताली त्या ठिकाणी रिंग्ज असतील. ह्या कसल्या रिंग्ज असतील? सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमाच्या रिंग्स असतील ऑफ डिक्रीजिंग इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काय होत जाते? कमी कमी होत जाते. पहिल्या सेकंडरी मॅक्सिमाला त्या ठिकाणी इंटेन्सिटी 1/3 होते, दुसऱ्याला 1/5 होते, तिसऱ्याला 1/7 होते, अशा पद्धतीने ती इंटेन्सिटी काय होत जाते? कमी कमी होत जाते. आणि अशा पद्धतीची इमेज ज्यावेळेस तुम्हाला त्या पॉइंट ऑब्जेक्टची मिळते तर अशा टाईपच्या इमेजला वी कॉल इट ॲज एरी डिस्क असं म्हणतो. आता जर त्या ठिकाणी दोन पॉइंट ऑब्जेक्ट असतील, नीट लक्षात घ्या,
दोन पॉइंट ऑब्जेक्ट आहेत माझ्याकडे आणि त्या दोन पॉइंट ऑब्जेक्टचे दोन पॉइंट इमेजेस क्रिएट झालेले आहेत एरी डिस्कच्या माध्यमातून. तर या दोन्ही ऑब्जेक्ट तुम्हाला सेपरेटली पाहता येतात आणि ती ॲबिलिटी तुमच्या त्या मायक्रोस्कोपची आहे हे तेव्हा कळतं जेव्हा त्या ठिकाणी एक मिनिमम क्रायटेरिया ओबे केला तर. आणि तो जो क्रायटेरिया आहे जो तुम्हाला ओबे करावा लागणार आहे तो मिनिमम क्रायटेरियालाच त्या ठिकाणी रेलिग क्रायटेरिया असं म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या आपण काय डिस्कशन करतो आणि आपल्याला जायचं कुठल्या दिशेनं आहे. पहिला पॉइंट मायन्यूट ऑब्जेक्ट्स वेन प्लेस्ड लेस दॅन पॉइंट 1 मिलीमीटर अपार्ट म्हणजे त्या अंतरापेक्षा कमी जर जवळ ठेवले तर आपल्याला फॉर नॉर्मल आय दे आर ऑब्झर्व्ड टू बी वन त्याला एकच दिसतात. फॉर ऑब्झर्विंग देम सेपरेटली त्यांना सेपरेटली ऑब्झर्व करण्यासाठी वी नीड अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज मायक्रोस्कोप. सिमिलरली टू डिस्टंट ऑब्जेक्ट्स फॉर नॉर्मल ह्युमन बीइंग अपियर टू बी वन. खूप दूर आहेत दोन ऑब्जेक्ट आहेत मात्र इथून पाहत असताना मला ते एकच दिसतोय. त्यांना सेपरेटली रिझॉल्व पाहायचंय पाहण्यासाठी मला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वापरावं लागणार आहे आणि तो कोण असेल टेलिस्कोप असेल. आता लक्षात घ्या हा मायक्रोस्कोप किंवा हा टेलिस्कोप त्या ठिकाणी करतो काय तर तुमच्या डोळ्यांना जो सिंगल ऑब्जेक्ट दिसतोय त्याला तो सेपरेट करून दाखवतो. कमीत कमी किती सेपरेट केलेला असेल तर दोन वेगळे दिसतील त्याचा क्रायटेरिया तिथं आहे आणि तो क्रायटेरिया म्हणजेच काय रिलिक क्रायटेरिया. कुठल्याही पॉइंट ऑब्जेक्टची इमेज ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमुळं पॉइंट इमेज तयार व्हायला पाहिजे पण ती तशी होत नाही ड्यू टू डिफ्रॅक्शन. मग डिफ्रॅक्शनमुळं जर तशी होत नसेल तर काय दिसत असेल तर त्या ठिकाणी सेंट्रल ब्राइट पॅच सराउंडेड बाय सर्क्युलर रिंग्स ऑफ सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा ऑफ डिक्रीजिंग इंटेन्सिटी आर ऑब्झर्व्ड अँड सच रिंग्स किंवा सच पिक्चर इज नोन ॲज एरी डिस्क. मग जर एका स्लाइडवर ते दोन टायनी ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत आणि खूप जवळ आहेत आणि त्याला आपण मायक्रोस्कोपच्या खाली ढकललं आणि मायक्रोस्कोप म्हणून ते सेपरेट दिसायला केव्हा चालू करतात तर तेव्हा चालू करतात जेव्हा पहिल्या ऑब्जेक्टचा प्रिन्सिपल मॅक्सिमा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर ओव्हरलॅप झाला तर दिसायला चालू करतात अन्यथा दिसत नाहीत. कारण दोन पॉइंट ऑब्जेक्ट आहेत ते दोघांच्या पॉइंट इमेजेस तयार होतील एरी डिशच्या स्वरूपातून दोघांचे सेंट्रल स्पॉट असतील ब्राईट त्यांच्या दोघांचे भोवताली रिंग्स असतील. हे कसं पाहिजे तर याचा सेंट्रल मॅक्सिमा किंवा याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा ह्या पर्टिक्युलर एरी डिस्कच्या पहिल्या सेकंडरी मिनिमावर जर ओव्हरलॅप होत असेल तर ते दोन ऑब्जेक्ट जस्ट सेपरेट दिसायला चालू झाले किंवा जस्ट रिझॉल्व झाले असं त्या ठिकाणी म्हणता येतं आणि हा क्रायटेरिया आहे आणि ह्या क्रायटेरियाला वी कॉल इट ॲज रेलिग क्रायटेरिया. According to Rayleigh criteria, the two objects are said to be resolved. Resolved means separately pahata aale. According to Rayleigh, the two objects are said to be resolved when the principal maxima of first object coincides with फर्स्ट सेकंडरी मिनिमा ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट. तसं जर होत असेल तर ते दोन ऑब्जेक्ट जस्ट आपले सेपरेट दिसायला चालू होतात
आणि त्याच्या नंतर ओव्हरलॅप करता येतं मग तर काही प्रॉब्लेम असं नाही आहे. पण त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट रिझॉल्व होत नाही, तुम्हाला त्या मायक्रोस्कोपमधून देखील एकच दिसायला चालू होतो. कुठल्याही मायक्रोस्कोपची किंवा कुठल्याही टेलिस्कोपची ॲबिलिटी त्यांची कशाची, तुम्हाला ते ऑब्जेक्ट सेपरेट करून दाखवण्याची, यालाच त्या ठिकाणी रिझॉल्विंग पॉवर असं म्हणतात. त्या मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर किंवा त्या टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर, आता साधी दुर्बीण जर आणली तर त्याची रिझॉल्विंग पॉवर असेल 1-2 किलोमीटरपर्यंत. जगामधली सगळ्यात मोठी जी दुर्बीण आहे हबल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून जर तुम्ही पाहत असाल तर इट कॅन ऑब्झर्व अप टू लॅक्स अँड लॅक्स ऑफ किलोमीटर्स अवे, तितके दूरचे ऑब्जेक्ट देखील ते हबल दुर्बीण दाखवते तुम्हाला. आता तुम्ही साधा ऑर्डिनरी मायक्रोस्कोप जर घेतलेला असेल, तो ऑर्डिनरी मायक्रोस्कोप जर वापरत असाल तर तुम्हाला तेवढी क्लॅरिटीनं सेपरेट नाही दिसेल. पण त्याच्यामध्ये जर हाय क्वालिटीचा मायक्रोस्कोप जर वापरत असाल तर लगेच तुम्हाला ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय व्हायला चालू होतील, वेगळे दिसायला चालू होतील. म्हणजे प्रत्येक मायक्रोस्कोपची, प्रत्येक टेलिस्कोपची आपली स्वतःची त्याची रिझॉल्विंग पॉवर किंवा त्याची ताकद, यांची ताकद, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची ताकद म्हणजे काय, बंदुकीची ताकद किती, मोटारीची म्हणजे काय, तर त्यांची आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे. म्हणून बेस काय कळाले, हा, ज्या ज्या वेळेस ऑब्जेक्ट्स लहान असतात आणि एकमेकाच्या जवळ आणि त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटला मायक्रोस्कोप, बरोबर ऑप्टिकल पॉइंट ऑब्जेक्ट असेल तर त्याची पॉइंट इमेज दिली पाहिजे, परंतु तस नाही ड्यू टू डिफ्रॅक्शन. मग पॉइंट ऑब्जेक्टची इमेज कशी मिळते, सेंट्रल ब्राइट पॅच सराउंडेड बाय सर्क्युलर रिंग्स ऑफ कोणाच्या, सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा विथ डिक्रीजिंग इंटेन्सिटी, असे जे काही तुम्हाला इमेज मिळते या इमेजला वी कॉल इट एज एरी डिस्क. मग जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांची इमेज मायक्रोस्कोप मधून पाहताय किंवा टेलिस्कोप मधून तुम्ही पाहताय ते दोन ऑब्जेक्ट्सला, हे पाहत असताना हे रिझॉल्व झाले किंवा सेपरेट दिसायला चालू झाले हे म्हणता येतं जेव्हा त्याने मिनिमम क्रायटेरिया ओबे केला. तर मिनिमम क्रायटेरिया काय उभे करावा, पहिल्या ऑब्जेक्टचा प्रिन्सिपल मॅक्सिमा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर असला पाहिजे आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा प्रिन्सिपल मॅक्सिमा पहिल्या ऑब्जेक्टच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर ओव्हरलॅप झाला पाहिजे. तर हे दोन वेगळे दिसायला चालू झाले, अन्यथा ते एकच दिसतात. त्याच्यापेक्षा जास्त दूर गेले अजून चांगलं, मग त्या इमेज रिझॉल्व म्हणतो. चला सिनॉप्सिसच्या वेमध्ये जाऊ. पहिला पॉइंट, व्हेन टायनी ऑब्जेक्ट्स आर बीइंग सेपरेटेड बाय डिस्टन्स लेस दॅन 0.1 मिलीमीटर देन नॉर्मल ह्युमन आर दे अपियर्ड टू बी वन. नेक्स्ट पॉइंट, तिथंच टू रिझॉल्व देम सेपरेटली Resolve them separately
an optical instrument is puts a point. Normal human two distant stars appeared to be one, comma, to resolve them separately, comma, resolve them separately, the optical instrument telescope is needed. Tejanantar. In a case of ideal optical instrument, the image of a point object must be a point image. But due to diffraction, the image obtained is central bright patch surrounded by circular rings of secondary minima and secondary maxima with decreasing intensity. Next point. According to Lord Rayleigh, the images are just said to be resolved if principal maxima, if the principal maxima of first image should coincide on first secondary minima, first secondary minima of second image and vice versa. म्हणजे ऑटोमॅटिकली काय घडायला चालू होतं, दुसऱ्या इमेजचा प्रिन्सिपल मॅक्सिमा पहिल्या इमेजच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर कोइन्साइड व्हायला चालू होईल. म्हणून मी तो वर्षा त्याच्यात ऍड तुम्हाला जे दिसणार आहे, तर अशा एरी डिस्क दिसणार आहेत. सेंट्रलला त्या ठिकाणी ब्राईट असेल, त्याच्या भोवती डार्क रिंग असेल, आणि त्या डार्कच्या भोवती परत त्याच्यानंतर कोण असेल इथं, ही ब्राईटची असेल, परत त्याच्यानंतर कमी ब्राईटची असेल, अशा रिंग्ज असतील. या ठिकाणी जर आपण विचारात जर घेतलं, या ठिकाणी विचारात घेतलं, तर इथं काय असेल इंटेन्सिटी आणि या ठिकाणी आल्याबरोबर इंटेन्सिटी काय होईल, इट बिकम्स मिनिमम, आणि परत त्या ठिकाणी इंटेन्सिटी वाढते कमी होते, वाढते कमी होते, आणि काय नव्हते. म्हणजे पहिल्यांदा इंटेन्सिटी सेंट्रल मॅक्सिमाची एकदम जास्त, हा कोण आहे फर्स्ट सेकंडरी मिनिमा, हा कोण आहे फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा, याची इंटेन्सिटी याच्यापेक्षा किती असणार आहे, वन थर्ड. हा कोण असणार आहे सेकंड सेकंडरी मिनिमा, आणि हा कोण असणार आहे सेकंड सेकंडरी मॅक्सिमा, याची इंटेन्सिटी किती असणार आहे, वन फिफ्थ. अशा पद्धतीने त्याच्यानंतर वन सेवन वगैरे वगैरे असं चालत जाईल. आता लक्षात घ्या, समजा जर त्या ठिकाणी दोन इमेजेस आणि दोन्ही इमेजच्या मी त्या ठिकाणी पहिल्याची याचा हा आहे सेंट्रल मॅक्सिमा किंवा प्रिन्सिपल मॅक्सिमा. समजा असंच घडलं याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा इथं आहे, पण याचा फर्स्ट सेकंडरी मिनिमा ह्या इथं आहे, ह्या पॉईंटला आहे, तो त्याच्यावर कोइन्साइड होऊ लागलाय का, नाही. तर ही ओव्हरऑल हे चित्र कसं दिसायला चालू होईल आपल्याला, तर हे ओव्हरऑल चित्र हे असं दिसतं.
तुम्हाला हे दोन्ही ऑब्जेक्ट एकच असल्यासारखं वाटतं. आता जर मी या ठिकाणी म्हणलं बघा बर, याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा याच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर आहे, तर याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा याच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर आहे. चित्र त्या डोळ्याला दिसत असताना कसं दिसेल? तर हे असं दिसेल. म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट काय झाले? सेपरेट दिसायला चालू झाले. ही झाली पहिली फिगर, ही झाली दुसरी फिगर. तिसरी फिगर तर आनंदी आनंदच आहे. हा एक वेगळा, हा सरळ सरळ वेगळा. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी ही पोझिशन जर आली तर हे सेपरेट दिसायला चालू होतात, अन्यथा हे सेपरेट दिसत नाही. आता मी इथं म्हणतो, लेट अल्फा इज अँगुलर सेपरेशन बिटवीन टू प्रिन्सिपल मॅक्सिमा. म्हणजे पहिला प्रिन्सिपल मॅक्सिमा आणि दुसरा प्रिन्सिपल मॅक्सिमा या दोघांमधला अँग्युलर सेपरेशन किती आहे? अल्फा आहे. आणि थीटा इज द अँग्युलर सेपरेशन बिटवीन प्रिन्सिपल मॅक्सिमा अँड फर्स्ट सेकंडरी मिनिमा. थीटा हे त्याच्यातला अँग्युलर सेप. ज्या ज्या वेळेस तुमचा अल्फा लहान असतो थीटाच्या, त्या त्या वेळेस त्या ठिकाणी त्या दोन्ही इमेजेस एकच म्हणून काम करायला चालू करतात. ज्या ज्या वेळेस अल्फा इज इक्वल टू थीटा होतं, तर पहिल्यांदा तुमचा रेलिग क्रायटेरिया ऑपरेट होतो. कारण अल्फा इज इक्वल टू थीटा म्हणजे काय? हा, या दोघांमधलं सेपरेशन आणि या दोघातलंही सेपरेशन कसं आहे? सारखं आहे. म्हणजे त्याचा अर्थ याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा याच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर आहे आणि याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा याच्या फर्स्ट सेकंडरी मिनिमावर आहे. म्हणून हे जस्ट काय झालेले आहेत? रिझॉल्व झालेले आहेत. आणि ज्या ज्या वेळेस तुमचा अल्फा हा जर मोठा असेल थीटापेक्षा, तर ऑलरेडी इमेजेस कसे असतात? रिझॉल्व असतात किंवा सेपरेट दिसणारेच असतात. सिनॉप्सिसच्या वहीमध्ये याचे पॉइंट लिहून घ्या. इफ अल्फा इज द अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू प्रिन्सिपल मॅक्सिमा and theta is angular separation between principal maxima and first secondary minima, then khali case 1 alpha less than theta. अल्फा कमी आहे याचा अर्थ दोन्ही प्रिन्सिपल मॅक्सिमा एकमेकाच्या खूप जवळ आहेत. अल्फा लेस दॅन थीटा इंडिकेट रेलिग क्रायटेरिया इज नॉट ओबेड अँड द इमेजेस आर नॉट बीइंग रिझॉल्व्ड. केस 2, अल्फा इज इक्वल टू थीटा, रेलिग क्राइट जस्ट ओबेड एंड द इमेजेस आर बीइंग रिझॉल्व. केस 3, अल्फा व्हेरी दॅन थीटा, तिथे एकच वाक्य लिहा, द इमेजेस आर रिझॉल्व. तर आज आपण आता इथं थांबू, कारण की पुढचं